पंधरा दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील कुरुकली इथून दुपती जनावरं चोरीला गेली होती हा प्रकार ताजा असतानाच चोरट्यानं त्याच परिसरात पुन्हा गोठ्यामधील जनावरं चोरण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेनं जनावरं चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही दरम्यान चोरीसाठी वापरलेली गाडी तसंच एक महिला आणि पाच वर्षांचं बाळ यांना ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केलं तर दोघे चोरटे उसातून पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सापडलेल्या महिलेकडून चोरीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे कुरुकली गावाजवळ श्रीमंगल कार्यालया शेजारी काही लोकांचे जनावरांचे गोठे आहेत पंधरा दिवसांपूर्वी या परिसरातल्या तीन गोठ्यांमधील दुपती जनावरं चोरीला गेली होती ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एकदा जनावरं चोरी करण्याचा प्रयत्न झाला चोरट्यांनी श्रीमंगल कार्यालय परिसरातील दत्तात्रय धोंडीराम कोईगडे आणि नामदेव तुकाराम पाटील या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरं चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र कुरुकली गावातील नामदेव तुकाराम पाटील यांच्यासह काही मंडळी पहाटे तीनच्या सुमारास जेवणाचं साहित्य देण्यासाठी जात होते त्यावेळी त्यांना गोठ्यासमोर एक संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी उभी असल्याचं दिसून आलं पाटील यांनी गोठ्याजवळ जाऊन पाहिलं असता गोठ्याचा दरवाजा तोडला असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर ताबडतोब त्यांनी अन्य लोकांना बोलवलं दरम्यान चोरट्यांना लोकांची चाहूल लागताच गोठ्याच्या मागील दाराला उघडून चोरट्यांनी पलायन केलं मात्र त्याचवेळी बोलेरो पिकअप गाडीमध्ये एक महिला आणि पाच वर्षांचं बाळ तसेच राहिले ग्रामस्थांनी गाडी आणि त्या दोघांना ताब्यात घेऊन करवीर पोलिसांना कळवलं करवीर पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिला बाळ आणि गाडी ताब्यात घेतली पळून गेलेल्या दोघा चोरट्यांचा करवीर पोलीस शोध घेत आहेत काल रात्री आमच्याच घरी येते शेजारचे गाय आणून बांधून आमच्या घरात जाऊन बशी चोरा त्याच दरम्यान आमच्या गावातील रिसेप्शनचं कार्य कार्यक्रम असल्यामुळे जेवणासाठी जेवणासाठी तीन वाजता आमची भाऊ आम्ही सगळे आलो त्यावेळी आम्हाला शंकास्पदी टेम्पो वाटला की टेम्पो बघायसाठी परत आता दार मोडल्यामुळे आम्ही परत बागा आलो तोवर त्या चोट्याने एकटील पा पागील दारून पसार केला तरी उसात पळ काढला तरी अशा चोरट्यांना पोलिसांनी बंदोबस्त करून त्यां आम्हाला गरिबांना किंवा त्या झालेल्या गोष्टींना न्याय निवाडा द्यावा दरम्यान त्या गाडीमध्ये चाकू गुप्ती लोखंडी गज तसंच गुंगी येणारा स्प्रे नायलॉनची दोरी खुरप असं साहित्य सापडलं त्यामुळं चोरटे सर्व तयारीनिशी आले असल्याचं उघड झालं ताब्यात घेतलेल्या महिलेकडून चोरट्यांचा सुगावा लागेल अशी शक्यता आहे